नमस्कार, खेड वार्तामध्ये आपले हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेडमध्ये चौघांना डेंग्यूची लागण, हुतात्मा अनंत कान्हेरे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन, मनरेगा फळलागवड योजनेत 13,000 शेतकऱ्यांचा समावेश, दापोलीचे उद्यानविद्या महाविद्यालय सिंधुदुर्गात हलवणार आणि वाढत्या तापमानामुळे पोल्ट्रीधारक संकटात. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेड तालुक्यात डेंग्यू सदृश तापाची लागण झाल्याचे 4 रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या चौघांवरही कळंबणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डेंग्यूच्या साथीला आळा घालण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर V.S. अभिवंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. खेड तालुक्यातील कुळवंडी जांभुळगाव येथे तब्बल 22 जणांना तापाची लागण झाली होती. आरोग्य विभागाकडून या रुग्णांची तपासणी करण्यात आली असता संचिता जाधव, मधुकर निकम, सानिका निकम, अनुष्का निकम या 4 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. या अहवालानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. या 4 रुग्णांना तत्काळ कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. कुळवंडी जांभुळगावात 82 घरे आहेत. यापैकी बहुतांश गावातील लोक नोकरीनिमित्त बाहेरगावी आहेत. शौचालयाच्या टाकीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास झाल्याने वाडीमध्ये तापाची साथ पसरली असावी असा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला असून तापाची साथ आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. डेंग्यूची लागण झालेल्या 4 रुग्णांवर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर V.S. अभिवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वच्छ शहर या संकल्पनेतून नगरपालिका शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रोजंदारीद्वारे कर्मचाऱ्यांची भरती करते. या कर्मचाऱ्यांना सरकारी नियमातून 350 ते 450 रुपयापर्यंत मजुरी दिली जाते. परंतु वास्तविक पाहता नगर परिषदेने आपल्या मस्टरप्रमाणे कर्मचाऱ्यांची भरती करून त्या कर्मचाऱ्यांना महिना पगार या स्वरूपात देण्यात यावा. परंतु तसे न करता एखादा ठेकेदार नेमून त्याद्वारे या नगरातील स्वच्छतेचे काम केले जाते. हे कर्मचारी सकाळी 6 वाजल्यापासून नगराचा सर्व कचरा आणि गटारे स्वच्छ करून जो कचरा जमा केला जातो तो कचरा ओला असल्यामुळे त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे रोगजंतू असतात. अशा प्रकारचा कचरा जमा करत असताना त्यांच्या शरीरावर रोगजंतूंचा शिरकाव होत असतो, त्यामुळे हे कर्मचारी रोगाला बळी पडतात. नगर परिषदेकडून याची दर 15 दिवसांनी आरोग्य तपासणी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे हे कर्मचारी काम करीत असताना त्यांना पायात शूज, तोंडाला मास्क आणि हँड ग्लोव्ज देण्याची अत्यंत गरज आहे. नगर परिषदेने ठेकेदार ठेवून त्यांच्यावर अन्याय केला आहे. ठेकेदार हे त्या कर्मचाऱ्यांना 5 ते 6,000 रुपये पगार देऊन त्यांच्याकडून काम करून घेतात. नगर परिषदेने या मेहनती कर्मचाऱ्यांची पिळवणूक करू नये. नगर परिषदेने डायरेक्ट कर्मचारी नेमून त्यांना सरकारी नियमानुसार 350 ते 450 रुपये असलेली मजुरी दिली जावी. या स्वच्छता कर्मचारी भरतीमध्ये विशिष्ट समाजाचेच कर्मचारी असतात. अशा कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करावेत. नगर परिषदेने याचा सर्वांगीण विचार करून या कर्मचाऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन त्यांना न्याय मिळेल अशी भूमिका घ्यावी. असे न झाल्यास RPI तर्फे आंदोलन छेडण्यात येईल असे RPIचे अध्यक्ष रजनीकांत जाधव यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खेड हुतात्मा चौक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, विश्वास मुधोळे, गटनेते अजय माने, शरद शिर्के, नगर परिषद वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य नंदू साळवी, बाबू नांदगावकर, परशुराम पात्रे, संजय आपटे, संतोष पवार, किशोर साळवी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेने यावर्षी 96% उद्दिष्टपूर्ती करून 3,393,00,000 इतका महसूल मिळवला आहे. संगणक, मोबाईल, विविध वाहिन्या यामुळे सध्या सिनेमागृहांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटावरील करमणूक कर रद्द केल्याने या विभागाची वसुली रोडावली आहे. जिल्हा करमणूक कर शाखेला सायबर कॅफे, व्हिडिओ खेळघर, सिनेमागृह, केबल्स आदींच्या माध्यमातून महसूल मिळतो. मात्र संगणक मोबाईलमुळे सायबर कॅफेची संख्या अतिशय कमी झालेली आहे. मोबाईलवर आता विविध खेळ उपलब्ध झाले असल्याने व्हिडिओ खेळघरही कालबाह्य होऊ लागले आहे. जिल्ह्यात चित्रपटगृहांची संख्याही केवळ 5 आहे, त्यामुळे यापासून मिळणारा करही कमी झाला आहे. त्यातच आता मराठी चित्रपटांवरील कर रद्द केल्याने इष्टांकपूर्ती होणे अवघड झाले आहे. या शाखेला 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता 4,10,00,000 उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 95.92% इतकी उद्दिष्टपूर्ती केली आहे. सध्या DTH धारकांची संख्या वाढली असल्याने DTH करापोटी 2,65,00,000
91,000 इतका महसूल गोळा झाला. यासाठी 2,63,00,000 रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यावर्षी उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली झाली आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागाने फळ लागवड अभियान सुरू केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील 3,350 गावातील 13,000 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी 325 ग्राम रोजगार सेवक नेमण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील 2,00,000 पडीक क्षेत्रापैकी सुमारे 20,000 हेक्टर क्षेत्रावरती मनरेगा अंतर्गत फळ लागवड योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आंबा लागवडीसाठी 1,32,252 आणि काजू लागवडीसाठी 96,672 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. 3 वर्षे राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी 325 गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी 3,250 ग्राम रोजगार सेवक नेमण्यात आले आहेत. त्यांना लागवडीच्या मूल्यांकनानुसार 2.25% मानधन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी 13,000 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. 3 वर्षांमध्ये या शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके आणि अन्य निविष्ठा मोफत देण्यात येणार आहेत. निविष्ठांचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यासाठी 1,25,00,000 गुंतवणूक करण्यात आली आहे. या योजनेच्या देखरेखीसाठी तालुका स्तरावरती तालुका कृषी अधिकारी यांची नियंत्रक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गाव स्तरावर नेमण्यात आलेले ग्राम रोजगार सेवक या नियंत्रकांना मासिक अहवाल देणार आहेत. यासाठी जिल्हा स्तरावरती नियोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ 3 वर्षात होणार आहे. दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठातील 33 वर्ष जुने उद्यान विद्या महाविद्यालय यंदापासून बंद होणार आहे. हे महाविद्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुळदे येथे हलवण्याचा निर्णय विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने घेतला आहे. विशेष म्हणजे फलोद्यान जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील हे एकमेव उद्यान विद्या महाविद्यालय आहे. जिल्ह्यातील आमदार संजयराव कदम, आमदार राजन साळवी यांच्यासारखे लोकप्रतिनिधी या कार्यकारी परिषदेचे सदस्य असतानाही उद्यान विद्या महाविद्यालयाला जिल्हावासियांना मुकावे लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जगात सर्वाधिक वापरले जाणारे समाज माध्यम फेसबुक आता एक आश्चर्यकारक तंत्रज्ञानाच्या शोधात आहे. फेसबुक अशा या तंत्रज्ञानावर काम करत आहे ज्यामुळे मानवी मन वाचून ते आपोआप संगणक टाईप करणार आहे. म्हणजेच तुमच्या डोक्यात काय चालले आहे ते सर्व संगणकात येणार आहे. या तंत्रज्ञानाला सायलेंट कम्युनिकेशन असे नाव देण्यात आले आहे. फेसबुकचे तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष आणि सिक्रेटिव बिल्डिंग 8 या विभागाचे प्रमुख रेजिना डुगन यांनी सांगितले की भविष्य हे क्रांतिकारी तंत्रज्ञानाने भरलेले असणार आहे. जे आपल्या बिगर लिहिता लोकांशी संवाद साधण्यासाठीही सक्षम राहणार आहे. डुगन यांनी बुधवारी घोषणा केली की फेसबुकची 60 जणांचा संघ मानवाच्या मनाद्वारे चालणाऱ्या एका संगणक तंत्रज्ञानावर काम करत आहे. हे मानवाच्या मनातील विचारांचा अर्थ लावून 100 शब्द प्रति मिनिट याप्रमाणे टंकलिखित करण्यासाठी सक्षम असणार आहे. आपण स्मार्टफोनवर ज्या वेगात टाईप करतो त्याच्या 5 पट अधिक वेगाने टाईप होणार आहे. उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे माणसाला जगणं मुश्किल होत असताना कोंबड्याही होरपळून निघत आहेत. उन्हाळा तीव्र होत चालला असून याचा परिणाम प्राणी आणि पक्ष्यांवर होत आहे. गेल्या 15 दिवसात तापमानात वाढ आहे. त्यामुळे आठवडाभरापासून उष्माघाताने मोठ्या प्रमाणात कोंबड्यांच्या मृत्यूमुळे पोल्ट्री उद्योगावर संकट उभे राहिले आहे. गेल्या काही दिवसात पोल्ट्रीतील पक्षी उष्माघाताने मृत्युमुखी पडू लागले आहेत. सध्या पोल्ट्री व्यावसायिकांकडून कोंबड्या वाचवण्यासाठी अनेक प्रयोग केले जात आहेत. तरीही पोल्ट्री उद्योजकांचे 1,00,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेडमध्ये चौघांना डेंग्यूची लागण. हुतात्मा अनंत कानेरे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन. मनरेगा फळ लागवड योजनेत 13,000 शेतकऱ्यांचा समावेश. दापोलीचे उद्यान विद्या महाविद्यालय सिंधुदुर्गात हलवणार. आणि वाढत्या तापमानामुळे पोल्ट्रीधारक संकटात. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. धन्यवाद.